हेलो, वेलकम टू रानी जैन एमपीएससी ट्यूटोरियल्स। आज अपन जोशी मठ इथे जे जमीन धसत आहे, खचत आहे आणि इथल्या इमारतींवर आणि मंदिरावर जे तडे पडले आहेत याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत। तर लक्षात ठेवा, जे पण जोशी मठ जे आहेत हे मध्य हिमालयन क्षेत्रात वसलेले एक गाव आहे जे उत्तराखंडमधील चमोली या जिल्ह्यात आहे। तर जोशी मठ हे प्री कॅम्ब्रियल कालखंडातील जे खडक होते याच्यावर या डबरावर वसलेले एक गाव आहे, जे की शतकापूर्वी हा डबर भूकंपामुळे वरच्या हिमालयाच्या क्षेत्रातनं खाली जमले आणि याच्यावर हा गाव बसलेला आहे। त्याच्यामुळे हा जो क्षेत्र आहे ना, हा संवेदनशील क्षेत्र आहे। तसंच हिमालयन क्षेत्र म्हटल्यामुळे हा भूकंप प्रवण क्षेत्र आहे। तसंच आपण पाहतो की 1976 मिश्रा कमिटी ही स्थापन करण्यात आली होती। त्यावेळेस पण मिश्रा समिती जी होती यांनी असं सांगितलं होतं की हे जे क्षेत्र आहे जोशी मठ, इथे कोणतेच मोठे विकास कार्य किंवा जड विकास कार्य करणे हे प्रतिबंध करावे, कारण की हे क्षेत्र खूप संवेदनशील क्षेत्र आहे जे की एक मोठे आपत्ती तयार होऊ शकते। पण आपण पाहतो की जोशी मठ हे जे आहे हे एक मोठे पर्यटन स्थळ आणि धार्मिक स्थळ आहे। आता धार्मिक स्थळ म्हटलं तर आपण पाहतो की इथे आदि शंकराचार्याने जे 5 शक्तिपीठ तयार केली आहेत त्यापैकी एक शक्तिपीठ आहे जोशी मठमध्ये। तसेच याला 4 धाम यात्रेचे प्रवेशद्वार पण म्हटले जाते जोशी मठला, कारण की इथनं बद्रीनाथ हे फक्त 40 किलोमीटर अंतरावर आहे। तसंच आपण पर्यटनाचं म्हटलं तर हे हिमालयन क्षेत्र आहे, मध्य हिमालय क्षेत्र, जे की येण्या जाण्यासाठी किंवा वाहतुकीच्या सोयी इथे आहे। तसंच औली हा एक आपल्या भारताचा मिनी स्वित्झर्लंड म्हणून याला ओळखलं जातं, यामुळे पण इथे बरंच पर्यटन हे विकसित झालं आहे आणि पर्यटनामुळे इथे बरंच आपण पाहतो की विकास कार्य, मोठे हॉटेल्स म्हणा, काही विकास कार्य केले गेलेली आहेत। तर हा पण एक इश्यू आहे याच्या मागे। दुसरं म्हणजेच की हे जे जोशी मठ आहे ना, हे अलकनंदा ह्या नदीच्या काठावर वसलेले स्थान आहे आणि इथे जवळच अलकनंदा आणि धौलीगंगा यांचा संगम होतो आणि याच्यावरच एक प्रकल्प तयार करण्यात आलेला आहे, जे म्हणजेच की तपोवन विष्णुगड हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट। आणि हा जो प्रकल्प आहे ना, हा खूप मोठा प्रकल्प आहे, जे 2004 याचं काम सुरू आहे। तर आत्तापर्यंत याचं काम सुरू आत्तापर्यंत हा प्रकल्प पूर्ण कार्य झालेला नाही आहे। सो हा जो प्रकल्प आहे, या प्रकल्पाअंतर्गत अनेक बोगदे खोदण्यात आले, इथे अनेक स्फोटक वापरून इथे खोल भाग तयार करण्यात आले, जे की प्रतिबंधक आहे, कारण की हा जो क्षेत्र आहे हा संवेदनशील असल्यामुळे इथे असे काम करणं हे अपेक्षित नाही किंवा म्हणजे हे हानिकारक किंवा एक मोठी आपत्ती याला होऊ शकते, जे की आज आपण पाहत आहोत की जोशी मठची जी जमीन आहे ही काय होत आहे, आता खाली खचत आहे। जसं आपण पाहतो की जोशी मठ हे तपोवन हे जे भाग आहे, तपोवन विष्णुगड हा हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्रोजेक्ट, जस ज्याला आपण जलविद्युत प्रकल्प म्हणतो, हा प्रकल्प ऑलरेडी 2 उद्ध्वस्त झाला होता। एक म्हणजे 2013 जो आपला आपण पाहतो ना महापूर आला होता केदारनाथला त्यावेळेस पण, आणि दुसरं म्हणजेच की 7 फेब्रुवारी 2021 जी गंगोत्री हिमनदी होती त्याचा जो स्फोट अवलांच त्याला आपण म्हणतो हे झालं होतं, त्यामुळे पण हा जो तपोवन प्रोजेक्ट जो होता हा उद्ध्वस्त किंवा याचा नुकसान झाला होता। तर याचा पण एक इफेक्ट आपण म्हणतो की ही आज जी जमीन खचत आहे ना त्याच्यावर होत आहे, कारण की जे टनल्स बांधले गेलेले की जे बोगदे बांधले गेले त्याच्यातनं पाणी इनफिल्ट्रेट हे परकोलेट झाले खालच्या जमिनीत आणि याच्यामुळे पण जमीन काय होत चालली आहे, खचत चालली आहे। तसंच दुसरं आपण पाहतो की इथे अनेक विकास कार्य आणि पर्यटनाचा मोठा क्षेत्र असल्यामुळे इथे आपण पाहतो की जमिनीतनं भूजल जे आहे याचं मोठ्या प्रमाणात हे एक्सट्रेट म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात भूजल यातनं काढला जातो, याचा पण एक परिणाम असं म्हटलं जातं काही भूगर्भशास्त्रज्ञाच्या अनुसार असं म्हटलं जातं की मोठ्या प्रमाणात भूजल काढल्या गेल्यामुळे पण इथे जमीन ही काय होत आहे, खचत आहे, राईट। तर हे काही जे कारणं आहेत हे जमीन खचण्यामागे आणि तिथे जी जमीन खचत आहे त्यामुळे जे घरांवर आणि मंदिरांवर तडे पडत आहे याच्यासाठी सांगण्यात आलेले आहे। ऑलरेडी हे फ्रेगाईल म्हणजे आपण म्हणतो ना संवेदनशील परिसंस्थाचा भाग आहे, जिथे हे एवढ्या मोठ्या प्रमाणात विकास कार्य हे अपेक्षित नाही आहे, पण तरी हे सुरू आहे, जे की एक मोठी आपत्ती फ्युचरमध्ये अशी मोठी आपत्ती समोर येऊ शकते। थँक्यू। काय क्वेरीज असतील, काय क्वेश्चन्स असतील तर मला नक्की कळवा। हा व्हिडिओ कसा वाटला मी थोडक्यात तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। थँक्यू।